जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीनं पंचायत समिती नगर तालुका या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. प्रधानमंत्री आवास रमाई घरकुल योजनेतील भूमिहीन लाभार्थ्यांना 7/12 आणि 8/अ ची अट शिथिल करून गावठाण किंवा महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग गायरान जागेव्यतिरिक्त जागेवरती घरकुल देण्यात यावेत या मागणीसाठी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीनं पंचायत समिती नगर तालुका येथे कार्यालयीन अधीक्षक सुधीर देवळगावकर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, बाळासाहेब केदारे, गणेश गाडेकर, अप्पासाहेब केदारे, विजय मिसा, रोहिणी पवार, सपना ओहाळ, याकोब वाघमारे, चंद्रकला वारसकर, नंदा शेंडे, लंका मोरे, प्रमिला बोठे, निलेश सातपुते, रवी कळमकर आदी उपस्थित होते. मौजे निंबोडी जिल्हा तालुका अहमदनगर येथे नव्यानं मंजूर झालेल्या प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांमध्ये अनेक लाभार्थी हे खरोखरच भूमिहीन आहेत, परंतु शासनाच्या घरकुल मार्गदर्शक नियमानुसार इतर कागदपत्रांसोबत 7/12 किंवा 8/अ चा उतारा जोडणं हा बंधनकारक आहे. संबंधित भूमिहीन कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्यानं ते नव्यानं जमिनी घेण्यास सक्षम नसल्यानं ते आपल्याला 7/12 किंवा 8/अ चा उतारा जोडू देऊ शकत नाहीत. फक्त निंबोडीच नाही तर नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुल लाभार्थी भूमिहीन असल्यानं त्यांना घरकुल मंजूर होऊन देखील 7/12 आणि 8/अ चा उतारा नसल्यानं या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. या उलट गावागावात अनेक धनदांडग्या आणि जमीनदार लोकांना याच शासनाच्या किंवा गावठांच्या जागा अतिक्रमण केलेल्या आहेत. या सर्व शासकीय जागेचा सर्वे करून त्या जागा आपल्या या भूमिहीन घरकुल मंजूर असणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात याव्यात. जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीनं लाभार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार असल्याचं या निवेदनामध्ये म्हणण्यात आलंय. आज आम्ही जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीनं जे काही माझ्या निंबोडी गावातील घरकुल योजनेतील त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा रामाई घरकुल योजना असेल या योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांमध्ये बहुतांशी लोक हे खूप गोरगरीब किंवा भूमिहीन आहेत. अक्षरशः त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर गावामध्ये किंवा इतरत्र कुठल्याही प्रकारची जमीन नाही आहे, परंतु तरी देखील माझी निंबोडी ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामसेवक असेल यांनी त्यांना शासनाच्या नियमानुसार घरकुलच्या इतर डॉक्युमेंटसोबत त्यांना 8 आणि 7/12 उतारा असणे हे बंधनकारक सांगितलेलं आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून या लोकांना घरकुल मंजूर होऊन देखील फक्त 7/12 आणि 8 नसल्यामुळे ते घरकुलाचा लाभ घेता येत नाही. माझी सन्माननीय BDO साहेब अहमदनगर यांना विनंती आहे की कृपया आपण फक्त निंबोडी गावातच नाही तर जवळजवळ नगर तालुक्यात अनेक लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच रमाई अंतर्गत घरकुलं आलेले आहेत, परंतु फक्त 7/12 आणि 8 अट असल्यामुळं त्या लोकांकडं 7/12 8 नसल्यामुळं त्यांना घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आपण पाहू शकतो की निंबोडी गावामध्ये गावठ्यांची असेल किंवा महाराष्ट्र शासनाची यामध्ये वन विभाग आणि गायरांची जागा सोडून जी काही महाराष्ट्र शासनाची किंवा गावठ्यांची जागा आहे या गावावर आपण अशा भूमिहीन लोकांना घरकुलं द्यावीत जेणेकरून त्यांचासुद्धा 7/12 आणि 8 प्रश्न मिटेल आणि सर्वसामान्यांना घरकुलाचं मग त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा रमाई आवास योजना असो यामधून घरकुल मिळेल. प्रतिनिधी अनिकेत गवळी, News24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.